लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची संधी, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील। जिल्ह्यात आपली ताकद चांगली आहे ती वाढवून आपण सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे। आपल्याला प्रत्येक वेळी निसटता पराभव पाहायचा नसेल तर सभासद नोंदणी आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालीच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले। हिंगोली जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा आढावा बैठक घेतली, यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सभासद नोंदणी अभियान राबवावे, लोकांच्या दारात जाऊन जर सभासद नोंदणी केली तर ती जनतेच्या मनात राहते, तुम्ही मला ताकद दाखवा, असे आवाहन माननीय जयंतराव पाटील यांनी केले। आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, तसेच शहरातील वॉर्ड वॉर्डात बूथ लावून सभासद नोंदणी अभियान राबवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले। या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांकडून पक्षवाढीबाबत त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या। यावेळी प्रभारी जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, वसमत विधानसभाचे आमदार राजूभैया नवघरे, सर्व तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते। श्री पाटील पुढे म्हणाले की जो पक्षासाठी काम करतो त्याला येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थान दिले गेले पाहिजे। स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने कष्ट घेतलेच पाहिजेत। वारंवार स्वबळाची भाषा केली जाते, आता नाना पटोलेने पण ते परत स्टेटमेंट दिले की आम्ही स्वबळावर लढणार आहोत, नेमकं काय वाटतं? आता स्वबळावर लढायचा त्यांचा निर्णय असेल तर आम्ही आम्हाला काही त्यांच्यावर बोलायचं नाही आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊन भारतीय जनता पक्षाला रोखण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यात होणं अपेक्षित आहे। आता त्यात काँग्रेसला सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। त्या ठिकाणी सहभागी होतील त्यावेळी त्यांना घेऊन आम्ही जाऊ, नाही सहभागी होतील तर जे पक्ष बरोबर येतील त्यांना घेऊन जाऊ। मधुकरराव पिचड साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना आणि तेव्हापासून आपण सगळे प्रदेशाध्यक्ष बघितलेले, आदरणीय जयंत पाटील साहेब, आपली हिंगोलीला दोनदा बैठक व्हायली आणि ती आपल्या जिल्ह्यामध्ये तीनदा आली। मतदारसंघामध्ये नाही तर आपल्यासारख्याला फक्त एखादा तालुका असला किंवा आपण एखाद्या फ्रंट सेलचे अध्यक्ष आहेत त्यावेळेस आपली संघटना आपल्याला चालवायचं कशा पद्धतीने केलं पाहिजे काम, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयंत पाटील साहेब। आपल्या जिल्ह्यामध्ये दोन वेळेस तीन वेळेस त्यांनी दौरा केला आणि पक्षाची बैठक अत्यंत आवडीनं, कारण ज्या माणसाला त्या याच्यामध्ये आवड असते, कारण आता आपण बघत असाल की पक्षाच्या बाबतीमध्ये सभासद नोंदणी करा म्हणून ते आपल्याकडे आलेत आणि जे ते कार्यकर्ता आपलं आपलं कारण सांगायला, आणि बाबांना तुम्हालाही तिथं गरज तेवढीच आहे, आपल्यालाही सरपंच व्हायचंय, आपल्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, पार्टीमुळे आपलाही मान वाढलाय, पण सगळेजण आपापलं कर्तव्य सांगत असताना आपापलं काम सांगत असं पाहिजे, पण आपली जबाबदारी काय ते सुद्धा अत्यंत आपण त्या पद्धतीने बघितलं पाहिजे। या सगळ्या तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष या सर्वांची डायरेक्ट संपर्क करून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये पक्षाची परिस्थिती काय, आपल्या जिल्ह्यामध्ये पक्षाने दिलेले कार्यक्रम आपण कोणते कोणते राबवतो, आपल्या जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणी किती झाली, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष साहेब आपण जे बघता की या ठिकाणी सगळ्यांनी बघितलं की या हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्चस्व पक्ष स्थापन झाला तेव्हापासून आहे आणि आपण सगळेजण पक्ष स्थापनेपासून पक्षाच्या सोबत आहोत। काही काही लोक ते पण या लोकांनी कधी मान सन्मान न ठेवता कुठल्याही गोष्टीचा। प्रतिनिधी मदन पाटील, हिंगोली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।